काय समस्या होती तुमची? साहेब, हे गावामध्ये असं 10-12 ठिकाणी लिकेज निघलेलं आहे पाईपलाईनला, मेन पाईपलाईनला, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आहे. तर सगळ्या ठिकाणी असं आहे. तिकडे आमच्याकडे सुद्धा तसंच आहे, तिकडे पण चाला. इथून काही अंतरावर नाली, इथून काही अंतरावर ही नाली, इकडे नालीचं पाणी पिण्यासाठी सर्वांना ते रिटर्न ओढलं जातं. पुन्हा बंद झाली की रिटर्न पाणी ओढलं जातं, ते पाणी इकडे पूर्ण. हे दूषित पाणी किती दिवसापासून येत आहे? हे समजून घ्या, पाच सहा वर्षापासून. ग्रामसेवक ला तुम्ही सांगितलं होतं का? ग्रामसेवकला सांगितलं, भांडणं केले, लोकांना ते पाणी आणून पाच वर्ष प्रयत्न केले गावातले लोकांना. ग्रामसेवकला गावामध्ये ग्रामसेवक येतच नाही, गेले नाही, त्याला येऊ देतच नाही. काय करतात तिकडे तिकडे करतात ते. लागलं आता बी तर 10 मिनिटामध्ये पाणी लागलं तर पाणी कुठं आहे का त्याला सोडायला लावा. तुमच्या हातानं पाणी आलं का नळाला? ते एक गिलास भर तुम्ही पाणी घेऊन पा आणि पिऊन पा. आता सध्या रे तुमच्या देखत गोळ्या देखत दाखवतो. बरं, मला सांगा तुम्ही म्हणताय मग ग्रामसभा किती वेळेस ग्रामसभा झालेली होती? ग्रामसभा म्हणजे आतापर्यंत येतं 5 वर्षातून फक्त एकदा ग्रामसभा झालेली. पण सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये जेव्हा सरपंच निवडून आला होता त्याच्या 3 महिन्यात पहिली ग्रामसभा झाली. आणि नंतरच्या ज्या ग्रामसभा आहेत त्या प्रत्येक सदस्य उपसरपंच सरपंच यांच्या घरी जाऊन मस्टरवर सिग्नेचर वगैरे होते. आणि हे जो पाण्याची समस्या ही 5 वर्षापासून त्यांनी म्हणजे 4-5 लाख रुपये खर्च केला याच्यासाठी, नालीसाठी. पण ॲज इट इज जी कंडिशन आहे ती शेवटपर्यंत आजही आहे. ह्या नाल्या आहेत, या नालीचं आणि ह्या पाईपलाईनचं खूप कमी अंतर आहे. लोकांना हेच घाण पाणी प्यावं लागतं. या पाण्यामुळे 1 महिन्यापूर्वी अर्ध गाव आमचं आजारी होतं. नशीब चांगलं की फक्त टायफॉईडची साथ नाही आली. आणि दुसरा विषय असा की ग्रामसेवकाला वेळोवेळी सांगून सुद्धा तो गावात येत नाही. तो बसतो नादरपूरमध्ये, ॲडिशनलमध्ये जाऊखेडा दिलेला आहे. तर जाऊखेड्यासाठी थोडा तरी त्यांनी वेळ द्यावा. त्यांच्याकडे मी माहितीचा अधिकार टाकलेला आहे, झाले 2 महिने. त्याची माहिती त्यांनी आजपर्यंत दिलेली नाही आहे ना. वेळ संपून गेली पण एक इंटिमेशनसुद्धा दिलेलं नाही आहे. दुसरा अप्लाय केलं BDO कडं, BDO चाही अजून मला म्हणजे BDO कडून काहीही अजून अद्याप माहिती मिळाली नाही आहे. आता ह्या ज्या नाल्या आहेत ह्या नाल्यांना 5-6 वर्ष झाले, त्या पूर्ण जाम झालेल्या आहेत. म्हणजे गावच्या सरपंचाला घेणं नाही, जी बॉडी निवडून दिली त्यांनाही घेणं नाही. आणि जो ग्रामसेवक मेन असतो तो तर गावाकडं बघतच नाही. तो फक्त त्याचा ठप्पा फक्त नादरपूर पुरता आहे. म्हणजे जाऊखेडा त्याच्याकडे आहे त्याची त्याला जाणीवसुद्धा नाही आहे. ग्रामसेवक येतच नाही समजा तुमच्या गावात? ग्रामसेवकाची आमच्या गावात नेमणूकून 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षामध्ये फक्त 4 वेळेस आलं. जर त्यांना वेळोवेळी फोनही केला तो बोलतो की नादरपूरला या, सही करतो, तुमचं काही काम असेल तर. मला एक कळत नाही, आमचं गाव नादरपूर आहे की जाऊखेडा आहे? त्यांनी नादरपूरसाठी तेवढाच वेळ द्यावा जितका वेळ ते नादरपूरला देतात. ग्रामसेवकचं नाव काय? SR बनकर, सुभाष बनकर. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ग्रामसेवक तुमच्या गावामध्ये येतच नाही? ग्रामसेवक म्हणजे वर्षातून आजपर्यंत तरी 4 महिन्यात 4 वेळेस आलेला आहे. फक्त वर्षातून 4 वेळेस? 4 वेळेस आलेला आहे. मी त्याला वेळोवेळी. ग्रामसभा किती वेळेस झाली? ग्रामसेवा 5 वर्षातून फक्त एकदा झालेली आहे. आणि विचारलं जर ना, मी आजच त्यांना फोन केला होता ग्रामसभेचं नियोजन काय, तर ते बोलतात की मी कोर्टात आहे, पंचायत समितीत आहे, तहसील कार्यालयात आहे, आपण समक्ष येऊन बोलू. समक्ष गेलो की टाळाटाळ करतात, काहीही त्यांचं नाही आहे. आणि आमचा सरपंच, गावला सरपंच आहे की नाही आहे हेच मला समजत नाही. सरपंच पिशोरमध्ये परमनंट स्थायिक आहे, कारभार जाऊखेड्याचा वाऱ्यावर चालू आहे. लोकांनी बघायचं कोणाकडं? म्हणजे तुमचे गावाची दुर्व्यवस्था चालू आहे समजा सगळ्याच गावाची, म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये दुरवस्था आहे गावामध्ये. म्हणजे आजपर्यंत